भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाची कोणतं मंत्रालय? हे भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाची योजना आहे. कोणत्या मंत्रालयाची योजना आहे? कौशल्य विकास मंत्रालयाची. आणि देशातली सगळ्यात जुनी योजना म्हणून सुद्धा तिने शिक्षणला ओळखलं. तर साधारण 56 वर्षापूर्वी, किती वर्षापूर्वी? 1967 साली. कुठं साल परीक्षेला येऊ शकता? साधारण 55 वर्षापूर्वी 1967 साली श्रमिक विद्यापीठाची स्थापना झाली. कोणाची स्थापना झाली? त्यावेळेस कापड गिरण्या मोठ्या प्रमाणावरती बंद झाले आणि मोठ्या प्रमाणावरती काय सुरू झालं? यांत्रिकीकरण सुरू झालं. काय सुरू झालं? त्यामुळे पुस्तकामध्ये वाचलं आणि यांत्रिकीकरण